नागपूरच्या दीक्षाभूमी येथील डॉक्टर आंबेडकर सभागृह, संशोधन केंद्र आणि ग्रंथालयाचं उद्घाटन आणि हस्तांतरण सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लंडन येथील डॉक्टर आंबेडकर यांच्या घराचं लोकार्पण पुढील महिन्याच्या 12 तारखेला होणार असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर दीक्षाभूमीच्या विकासाकरता प्लान करण्याचे आदेश देताना केंद्र आणि राज्य सरकार मिळून हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचं ते म्हणाले. नागपूर सुधार पुण्यासला या ठिकाणी मी सूचना देतो आणि पालकमंत्र्यांना देखील सूचना देतो की त्यांनी या संपूर्ण दीक्षाभूमी परिसराचा एक मोठा मास्टर प्लॅन तयार करावा, आपण राज्य सरकारकडे पाठवावा. नितीनजी आणि मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीनं या प्लॅनला मान्यताही मिळवून देऊ आणि त्याकरता आवश्यक तो निधी देखील उपलब्ध करून देऊ. जगातले अनेक देश दहशतवादाने पोखरले असताना भगवान गौतम बुद्धांचे विचार अतिशय प्रासंगिक असून त्याचा प्रसार आणि प्रचार सर्वत्र होण्याकरता अशा संशोधन केंद्रांची आवश्यकता असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. जगामध्ये शांतीचा संदेश पोहोचवणं याची फार मोठी आवश्यकता आहे, कारण मानवतेच्या दृष्टीने विशेष करून अनेक देशांमध्ये ज्या प्रकारच्या आतंकवादी कारवाया सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर शांतीचा संदेश देणारं भगवान गौतम बुद्धांचं तत्वज्ञान हे समाजातल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचणं ही जगाची गरज आहे. दरवर्षी विजयादशमीला दीक्षाभूमीवर धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा होतो. या सोहळ्याला आता काही दिवस उरले असताना इथं येणाऱ्या भीमसैनिकांना संशोधन केंद्र आणि ग्रंथालयाचा निश्चितच उपयोग होणार आहे. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.